ठाकरे लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, आदित्य ठाकरे यांना घाबरतात म्हणून त्यांचं नाव टाळलं। आदित्य ठाकरे यांना घाबरतात, मात्र एक ना एक दिवस आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतीलच हे वाक्य लिहून ठेवा। लवकरच आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील, शेतकऱ्यांच्या बांधावर आदित्यच जाऊ शकतात, बाकीचे तर गेलेच नाहीत। ठाकरे परिवाराचा हे द्वेष करतात, पण ठाकरे परिवाराने यांना मोठं केलं आहे हे ते विसरले आहेत, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे। ते संभाजीनगरमध्ये बोलत होते। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, संभाजीनगर। अच्छा फोटो सर, काय सांगाल काल मराठवाड्यासाठी भरपूर काही दिलं? काही दिलं नाही, काही दिलं नाही। इव्हन महापालिकेचा 850 कोटीचा पाणी पुरवठा प्रस्ताव तो सुद्धा मान्य झालेला नाही आहे। फक्त कागदावर 400 कोटी काहीतरी करू असं सांगितलं, परंतु दिलेलं नाही काय। आणि मराठवाड्यासाठी सुद्धा काही नाही। इव्हन ज्या मराठवाड्यातील जे आमदार खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे असेल त्यांना काहीच दिलं नाही। आणि फक्त त्यांचे जे गद्दार लोक आहेत त्यांचे समर्थक त्यांना मात्र भरपूर दिलं म्हणजे खाण्यासाठी कुरण, बाकी काही नाही। मात्र सिंचनाचे जे प्रकल्प आहे ते कुठेतरी उद्धव ठाकरेंनी मुर्दा पाडला असं देखील बोललं गेलं। आम्ही नाही नाही ते म्हणून त्या ठिकाणी मला एक सांगायचं, मुर्दा पाडला नाही यांनीच त्या ठिकाणी। तिथे कोण होते अर्थमंत्री त्यावेळेस कोण होते, नंतर मग हे विरोधी पक्षनेता होते, मग हे असं बोलतात। आणि मग हे मुख्यमंत्री असताना त्यांनी काय केलं, 2016 काहीच दिलं नाही त्याने। दुसरीकडे आज जेव्हा वाघांची नावं काढण्याची वेळ आली तेव्हा आदित्य नाव आलं। हे आदित्य साहेबांना घाबरतात, एक ना एक दिवस आदित्यजी त्या ठिकाणी मुख्यमंत्री होतीलच हे लिहून ठेवा तुम्ही माझं वाक्य। आजच्या दिवशी मी असेन का नसेल, पण तुम्ही त्या ठिकाणी सांगतो की आदित्य साहेबच त्या ठिकाणी मुख्यमंत्री होणार, म्हणजे होणार कधी ना कधी, ते होईल लवकरच, कधी ना कधी म्हणजे लवकरच। मात्र वाघ आणि आदित्य हे एक सिम्बॉलिक आहे। घाबरले ते कारण शेतकऱ्यांच्या बांधावर आदित्यजी जाऊ शकतात, हे कुठे गेले, हे गेलेच नाही असं। पण एवढा द्वेष का करतो असं? हे द्वेष ठाकरे परिवाराचा द्वेष करतात, म्हणजे या ठाकरे परिवाराने त्यांना मोठं केलं ते विसरले, ज्यांना मोठं केलं त्याने काय। हा हे जरा हायलाईट पण संतोष।